subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. विलास उर्फ राजू यांच्यावर प्रवक्ता पदाची जबाबदारी. राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय पदाधिकारी विलास उर्फ राजू देशमुख यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नवी मुंबई जिल्हा प्रवक्ता व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मध्यवर्ती कार्यालय प्रमुख या पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हा पदभार देशमुख यांनी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी नियुक्ती पत्र प्रदान केल्यानंतर अधिकृतरित्या स्वीकारलाय. स्वर्गीय डी आर पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षातून सक्रिय प्रवास सुरू करणारे देशमुख हे त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या नेतृत्व स्वीकारून पक्ष स्थापनेपासून आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठपणे काम करत आहेत. त्यांच्या या एकनिष्ठेचे फळ म्हणून पक्षाचे नेते शशिकांत शिंदे, अशोक गावडे, प्रशांत पाटील यांनी त्यांच्यावर विश्वास टाकत प्रवक्ता पद व मध्यवर्ती कार्यालय प्रमुख ह्या महत्त्वपूर्ण पदाची जबाबदारी सोपवली आहे. पक्षात गेल्या 15 वर्षापासून सक्रियपणे काम करणारे देशमुख हे कामगार युनियन क्षेत्रात देखील कार्य करत आहेत. विलास उर्फ राजू देशमुख यांनी ही जबाबदारी एकनिष्ठपणे पार पाडू व जे नवीन युवा वर्ग आहेत त्यांच्या माध्यमातून चांगले कार्यकर्ते निर्माण करू असे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय अशोकजी गावडे साहेब आणि मुंबई जिल्ह्याचे प्रभारी माननीय नामदार व माझे गुरुवर्य शशिकांत शिंदे साहेब यांनी फार विचार करून ह्या पदावरती माझी नियुक्ती केली. अनेक वर्ष पक्षामध्ये काम केल्यानंतर जो माझा अनुभव आहे, जो माझा कामाची पद्धत आहे, या अनुषंगाने त्यांनी मला या पदासाठी उपयुक्त असा व्यक्ती म्हणून या ठिकाणी त्यांनी मला बसवलं. आणि भविष्यात मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे, सच्चा कार्यकर्ता आहे. अनेक लोक पक्ष सोडून जातात, अन्याय झाला की पक्ष सोडून जाणं, टीका करणं. माझ्या कालखंड माझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासात मी कधीही पक्षाला सोडून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासून कधी दुसऱ्या पक्षात मी गेलो नाही आणि कधी जातही नाही. कारण माझ्या नेतेवरती माननीय शरद पवार साहेबांच्या विचारावरती निष्ठा आहे. आणि पश्चिम महाराष्ट्र एक नेतृत्व आणि भारतातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. अशा नेतेवर मला काम करायला नक्कीच आवडेल म्हणून मी कायम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहिलो. नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आजच्या परिस्थितीला जरी कमकुवत असला तरी अख्ख्या जेवढे पक्ष आहेत त्यांच्यापेक्षा उत्कृष्ट दर्जा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. आज तुम्ही बघायला गेलात की संपूर्ण कार्यप्रणाली मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सगळ्यात जास्त लोकांपर्यंत पोहोचते, लोकांपर्यंत काम करते, प्रत्येक घडामोडीमध्ये ते सहभाग घेते. म्हणून मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ह्या सगळ्या पक्षांपेक्षा एक नंबरलाच आहे. भविष्यामध्ये याची चांगली आम्ही जडणघडण करून हा पक्ष एक नंबरला आणखीन याच्यापेक्षा उत्कृष्ट दर्जाचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई जिल्ह्यामध्ये असेल. नेतृत्व याच्या आधीही चांगलं होतं, आताही चांगलं आहे. फक्त मागील नेते पक्ष सोडून गेल्यामुळे असणारे आधीचे राष्ट्रवादीचे जे सच्चे कार्यकर्ते ते इथे थांबलेले, जसेच्या तसे थांबले. भविष्यामध्ये याच्यापेक्षा चांगलं रिझल्ट तुम्हाला राष्ट्रवादीचं पाहायला मिळेल जेव्हा खऱ्या अर्थाने त्याची पक्षाची कार्यकर्ते पदाची जेव्हा बांधणी होईल तेव्हा तुम्हाला अजून येणाऱ्या कालखंडात पक्ष हा सर्वोत्कृष्ट पक्ष नवी मुंबईमध्ये उदय आलेला पाहायला मिळेल. माननीय या देशाचे नेते महाराष्ट्राचा भूषण शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारावरती
प्रेरित होऊन मी पॉवर सेवन काँग्रेस या पक्षात ते असताना तेव्हापासून कार्यरत आहे. नवी मुंबईमध्ये डी आर पाटील हा एक असा नेता होता, ते काँग्रेससोबत काम करत होते, शरद पवारांचे विचारधारा होते काम, त्यांच्यासोबत मी काम केलं. त्या कालखंडामध्ये जेव्हा पवारसाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला, डी आर पाटील हे व्यक्तिमत्व शरद पवारसाहेबांबरोबर गेलं. त्याच वेळेला सुरुवातीच्या पिरियडमध्ये आम्हीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलो आणि पूर्ण राष्ट्रवादी आम्ही आपलीशी केली आणि त्यावेळेला पक्षबांधणीला अनेक अडचणी आल्या, तरी देखील आम्ही ती पक्षबांधणीचं कार्य तसंच चालू ठेवलं आणि आजपर्यंत ते तसंच आम्ही त्याच पद्धतीने त्याच विचारानं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करत आहोत आणि भविष्यात करत राहू. नवीन पदाधिकारी नवीन कार्यकर्ते असल्यामुळे थोडंसं त्यांना मार्गदर्शन गरज आहे, त्यांना शिकवणं गरजेचं आहे, त्यांच्यामध्ये स्फूर्ती आणणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एक पक्षाची खऱ्या अर्थाने बांधणी आम्ही करायला घेणार आहोत. बांधणी आता 50% झालेली आहे, 50% बांधणी शिक्षण काही गोष्टीचा अपुरा माहिती असल्यामुळे कार्यकर्त्यामध्ये थोडा संभ्रम आहे, पण तो भविष्यात तो संभ्रम देखील राहणार नाही आणि पक्ष एकजुटीने काम करेल, एक ताकदीने काम करेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रातला उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीचा पक्ष आहेच, पण तो नवी मुंबईत आम्ही चांगल्या पद्धतीने त्याला आम्ही पुढे न्यायचं काम करू. माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे, मी पक्ष कार्यालय प्रमुख आहे, माझ्याकडे प्रत्येक गोष्टीचं लिखापडीचं असेल किंवा कार्यकर्त्यापर्यंत पोचण्याचं असेल, प्रेस मीडिया पत्रकार पोचण्याचं काम माझ्यावरती आहे आणि त्या पूर्णपणे जबाबदारीने मी तो काम चांगल्या पद्धतीने करेन आणि प्रवक्ता म्हणून प्रत्येक गोष्टीत पक्षाची बाजू मांडण्याचं काम मी करेन. भविष्यात माझ्या पक्षाला मी चांगल्या पद्धतीने नेण्यासाठी माझे पूर्ण कष्ट मेहनत आणि माझी कष्टाची पराकाष्ठा मी करेन आणि पक्षाला मी मोठं करण्यासाठी प्रयत्न करेन. व्हिडिओ जर्नलिस्ट मित्रांसह प्रियाज बंजारी रिपोर्ट, नवी मुंबई. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.